काय वाटतं दीपाचं आयुष्य एवढं सुखकर असू शकतं? त्यामुळे गोंधळ तर होणारच आहे. 7 वर्ष वेगळे राहिल्यानंतर त्या अडचणींवर मात केल्यानंतर, ते गैरसमज दूर केल्यानंतर, ते मतभेद दूर केल्यानंतर जेव्हा हे जोडपं पुन्हा एकदा नव्याने एकत्र येते, या अशा पोशाखाची अजिबात मला गळ्यात एवढं दिलं तरी मला ते खूप जड वाटतं. ह्यांचं बघून तर मला खूप साधं सिम्पल छान मंगळसूत्र आहे आणि मलाही असंच आवडतं, छान साधं सिम्पल. पक्षात पक्षी भरपूर आहेत, त्यात माझा आवडता पक्षी आहे कावळा. कार्तिक रावांचं नाव घेते. तुम्ही सगळे बघत राहा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता रंग माझा वेगळा. रखुमाई सोबत कायम उभा आहे विठू सावळा. आमच्या नात्याचा हा खेळ आगळा. दीपाचं नाव घेतो, जी तेव्हाही म्हणत होती आजही म्हणते आणि या पुढेही म्हणत राहील, रंग माझा वेगळा. माल कमाल. कार्तिकच्या ग्रँड लग्न सोहळ्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच या सेटवर मी आज आली आहे, कारण इथे मस्त जय्यत तयारी सुरू आहे दोघांच्या लग्नाची आणि खूप मोठा तामझाम पण आहे. दोघेही सुंदर नटले, त्या दोघांचं आधी स्वागत करूया. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्म. थँक्यू थँक्यू. गोड दिसत आहे आणि मला हे कॉम्बिनेशन आणि हे पैठणीचा लुक प्रचंड आवडला आहे. तर कोणी डिझाईन केला आहे लुक आणि कोणी जास्त मदत केली सगळी तयारी करायला? हा आमची थीम ठरली होती पैठणी आणि मी आणि आशू एकमेकांना कॉम्प्लिमेंट करू असं काहीतरी. मग आम्ही शेला, पैठणीचा शेला, माझी पैठणी साडी आणि आशूचा हा शेला असं मॅच केलं आहे. आमची डिझायनर आहे अनुष्का, तर तिने हा अख्खा लुक डिझाईन केला आणि ह्याची स्पेशल पैठणीची पगडी जी मला खूप आवडली. गोड दिसतं आशू. काय दीपा, किती सुंदर दिसते. अर्थात ती दिसतेच खूप छान आणि आजचं तिचा लुक म्हणजे एकदम मराठमोळा प्रॉपर आहे. हो अगदी. नाही म्हणजे मी नेहमीच म्हणतो म्हणजे ती एरवीच दीपा सुंदर दिसतेच, पण रेशमा प्रचंड रेखीव आहे, जिचा स्क्रीन प्रेझेन्सही खूप छान आहे. आणि जेव्हा इतकी रेखीव मुलगी लग्नासाठी तयार होते आणि अशा पोशाखात सगळे दागिने आणि या मुंडावळ्या वगैरे आल्यानंतर जितकी सुंदर एखादी स्त्री दिसू शकते तितकी रेशमा दिसते आणि खरंच खूप सुंदर दिसते. म्हणजे कालपासून नटल्यापासून सगळेच म्हणत आहेत तिला, सो सुंदर दिसतेच आहे. आणि काय, जसे सौंदर्य इनामदार या मालिकेत नेहमी म्हणते तसंच म्हणेन मी, कशी दिसते रेशमा, कशी दिसते दीपा, तर ब्युटिफुल. बरं, हेच दोघं या पैठणीच्या लुकमध्ये आहेत असं नाही आहे, तर जेवढी मंडळी मालिकेतली आहे तेवढी सगळी मंडळी त्यांनी ड्रेसअप खूप छान केलं आहे आणि ते युनिक दिसतं आहे, अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे. थीम पैठणी आहे, सगळ्यांची थीम पैठणी आहे. पण असं म्हणजे डिसाईड केलेलं की खास आपल्या मालिकेतला एक वेगळा लुक असावा प्रत्येकाचा म्हणून असं ठरलं आहे ऑलरेडी? हां, म्हणजे जरा छान प्रेझेंटेबल दिसावं मालिकेचा लुक, म्हणजे डिसाईडच केलं होतं आमच्या कॉस्ट्युम टीमने, आमच्या प्रोडक्शन टीम चॅनलची लुक. सो सगळ्यांनी डिसाईड केल्यामुळेच मराठमोळा अंदाज साज, सो त्यामुळे पैठणी मराठी पोशाखातली सगळ्यात वर्चस्व आपण त्याला देतो, सो त्याच्यामुळे ते ठरवलं आम्ही. बरं, मंदिरात तर लग्न झालं होतं, आता हे खरं तर धामधूमवालं लग्न आहे. सो सगळा तामझाम आम्ही पाहिला शूटसाठी प्रिपेअर होताना, म्हणजे खरं तर लग्नाचं शूट म्हटलं की खूप तामझाम असतो. तुमच्या सेटवर आत्ता काय चालू आहे बिहाइंड द सीन ते प्रेक्षकांना ऐकायला? नाही, बिहाइंड द सीन म्हणजे तू म्हणालीस तसं तामझाम खरंच खूप असतो आणि मला असं वाटतं की खऱ्या आयुष्यात मी तर अजून लग्न केलं नाही आहे, पण मी मित्रांची लग्न अटेंड केली आहेत आणि ती अटेंड करतानाच ती इतकी थकवणारी असतात की ॲक्च्युली ज्यांचं लग्न होत असतं त्यांच्यासाठी तर ती किती थकवणारी असतील हे मी फक्त इमॅजिन करू शकतो. पण फक्तच त्या लग्न होणाऱ्या त्या नवविवाहित दाम्पत्याला तो उत्साह असतो की त्यांना एकत्र यायचं असतं, लग्न करायचं असतं, म्हणून तो थकवा पार करून तो दिवस ते पार पाडू शकतात. पण पण खऱ्या आयुष्यातलं लग्न जर का इतकं थकवणारं असू शकतं तर मला वाटतं शूटिंगमधलं लग्न त्यावेळी खूप जास्त थकवणार आहे, कारण इथे आम्ही एकदा लग्न करत नाही, आम्ही सगळ्या अँगल्सनी लग्न करतो, त्यामुळे मी इथनही हे करतो, इथनही मंगळसूत्र घालतो, मग त्या बाजूनही करतो. सो ती प्रत्येक क्रिया इतक्या वेळा केल्या, हां म्हणजे 7 फेरे तर तेही एक 7, आम्ही 28 फेरे घेतो, त्यामुळे ते प्रचंड थकवणार आहे. आणि मुलींना तरी ठीक आहे, मला खास करून ह्या अशा पोशाखाची अजिबात मला गळ्यात एवढं दिलं तरी मला ते खूप जड वाटतं, ह्यांचं बघून तर मला सहन, त्यामुळे तामझाम अर्थातच तो खूप आहे, पण अर्थातच हे सगळंच खूप छान दिसावं आणि प्रेक्षकांनाही ते बघायला तितकंच आवडावं म्हणून आहे आणि त्यासाठी हे करणं हे आमचं काम आहे.
त्यामुळे करतोय. पण अर्थात थकवणारा आहेच, तामझाम खूप मोठा आहेच. दीपा, आपल्या प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की आपण लग्नात कसे सजू, कसे नटू, ते एक स्वप्न असतं. आणि ते तुला या मालिकेच्या निमित्ताने मस्तपणे ती जी तयारी आहे ती करून घेता आली, किती स्वतःला नटवण्यात तू स्वतः तुझे किती इनपुट्स आहेत खरंच? नाही, माझे काहीच इनपुट नाही आहेत खरं तर, सगळं आमच्या कॉस्ट्युम टीमने केलं आहे. तर मुलींना आवडतंच नटायला, आणि दीपा हे कॅरेक्टर असं आहे, साधं आहे, सिम्पल असणारी मुलगी आहे, त्यामुळे ती कदाचित कार्तिकबरोबर तिचं लग्न नसतं झालं तर तिचं असंच साध्या कुटुंबात अरेंज मॅरेज पद्धतीने कुठल्या घरात लग्न झालं असतं तर मेबी तिला एवढं नटायला नसतं मिळालं. पण आता सौंदर्य इनामदारांची सून आहे आणि दीपा अशी साधी, त्यामुळे तिला असं नटायला मिळतं आहे. रेशमा म्हणून मला आवडतच आणि दीपा म्हणून ती पण खूप खुश आहे. मालिकेत असे लग्न सोहळे आटपले ना की एक प्रेक्षकांची उत्सुकता असते, ते म्हणजे नवरी मुलीचं मंगळसूत्र त्यांना बघायचं असतं. तर तुझ्या मंगळसूत्रात या आम्हाला काही युनिकनेस दिसणार आहे का दीपाचं मंगळ? नाही आहे, खूप साधं सिम्पल छान मंगळसूत्र आहे आणि मलाही असंच आवडतं, छान साधं सिम्पल. जसं मंगळसूत्र म्हटलं की आपण काळ्या मण्यांना जास्त महत्त्व असतं, सो ते काळे मणी जास्तीत जास्त दिसले की ते छान उठून दिसतं ह्या दागिन्यांमध्ये. सो छोटं मंगळसूत्र पण खूप छान, छोटं मंगळसूत्र नाही हे, हां. सो वेगळा दुखला खूप छान साजेसं जात आहे. बरं, उखाणा हे तर लग्न झाल्यावर प्रत्येक जोडप्याला विचारतात असतं, तुम्ही काहीतरी आज प्लॅन केलं असेल, एवढे इंटरव्ह्यूज देत आहे, काहीतरी डोक्यात ठेवले उखाणे? नाही, म्हणजे हा माझा वैयक्तिक मूर्खपणा म्हणूया आपण, म्हणजे एवढे इंटरव्ह्यूज झाले, प्रत्येकाने विचारलं तरीही मी अजून एक पूर्ण उखाणा तयार केला नाही. कारण मी ठरवलं आहे की उखाणा इथे दीपा घेईल, कारण का ती सुंदर जागच्या जागी सुद्धा उखाणा तयार करते. माझा ठरलेला आहे, मी सगळ्यांना जे सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगेन, भाजीत भाजी मेथीची, दीपा माझ्या प्रीतीची, मी हेच म्हणतोय सगळीकडे आणि माझं ठरलंय. पण रेशमा, त्याला थोडीतरी तू मदत करायला हवी होतीस, म्हणजे आता तुला माहिती तुम्ही एवढे इंटरव्ह्यूज देणार आहेत, काहीतरी त्याला तुझं युनिकनेस आम्हाला माहिती. इंटरव्ह्यू आम्ही आत्ता इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली, बिचारे तुम्ही सगळे उभे आहात थकलात म्हणून माझ्या खरंच डोक्यात नाही आलं की उखाणा वगैरे विचारतील कोणी किंवा काय. आणि अशोक जसं म्हणतो, त्याने भरपूर इंटरव्ह्यूज दिले, त्याला विचारलं होतं, पण अशोक असा नाही आहे की मी आता प्रिपेअर करून आणि कडक इंटरव्ह्यू वगैरे देईन, जे असेल विचारच नाही केलं मी, असं उखाणा वगैरे घ्यावा लागतो. आणि खरंच नाही आहे अशु, खरंच नाही माहिती. तू तू मदत करत तिला, ती नाही म्हणते तिच्यावर खरं तर आपली सगळी. तिला मदत करता आली असती तर मी स्वतःसाठी एक बनवला नसतं का उखाणा? भाजीत भाजी बटाट्याची, मी आशूच्या प्रीतीची, अजिबात जुळत नाहीये, हे काही जुळत नाहीये. तुला पुन्हा प्रयत्न करावा लागेल, एक छोटासा प्रयत्न कर. रंग माझा वेगळा. अच्छा, तो मी नाही, तोच नाही वेगळा, आता नाही, दरवेळी वेगळा नाही होऊ शकत. पक्ष्यांमध्ये आहेत खूप पक्षी, त्यातला माझा आवडता कावळा, बघत राहा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता रंग माझा वेगळा. नावच नाही, सॉरी सॉरी सॉरी. हां, पक्षात पक्षी भरपूर आहेत, त्यात माझा आवडता पक्षी आहे कावळा, कार्तिकरावांचं नाव घेते. तुम्ही सगळे बघत राहा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता रंग माझा वेगळा. खूप छान उखाणा घेतो मी प्रयत्न करतो. मला आता मालिकेच्या कथानकाला जाणार, म्हणजे आताच रिसेंटली आम्ही देवळात लग्न केलं, त्याच्यावरून काही सगळ्याला मी पुढच्या इंटरव्ह्यूज मध्ये तू वैयक्तिक हा देऊ शकतेस. नाही मला माहित नाही, पण नाही हिला ऍक्च्युली नाही, हिरवी सुद्धा चारोळ्या खूप करते अशा छान, तिला येतात आणि ते फेमस आहेच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते यमक जुळवणं आणि येतं. पण आत्ता जे मालिकेत झालं आहे आत्ता आणि ज्या देवळात जाऊन आम्ही सीन केला अख्खा मोठा, त्याला अनुसरून मला असं एक वाटतं आणि रंग माझा वेगळाही अर्थात आलं पाहिजे म्हणून यमकच जुळवतोय. पण समजून घ्या, म्हणजे भाजीत भाजी 2 हे खूप प्रोग्रेशन आहे असं मी सांगतोय आधीच. सो रखुमाईसोबत कायम उभा आहे विठू सावळा, आमच्या नात्याचा हा खेळ आगळा, दीपाचं नाव घेतो जी तेव्हाही म्हणत होती आजही म्हणते आणि या पुढेही म्हणत राहील रंग माझा वेगळा. कमाल कमाल कमाल, अशो तू कमाल गेली आहेस, खरं येत नाही येत नाही म्हणतात, सिक्सर मारलास ना, असंच असतं, असं सगळं येतं. त्याचा इन्फ्लुएन्स आहे थोडाफार, असं आहे अर्थात आहे, काही त्यात वादच नाही आहे.
तिचं एवढं ऐकून 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 आता कुठे एखादा हा चला आपल्याला प्रश्न सुचलाय, खूप सुंदर. बरं, लग्न म्हटल्यावर कुठे ना कुठे काही ना काहीतरी आपलं राहून जातं, लग्नात काही ना काही गोष्टी घडतातच, सावळा गोंधळ असतो सगळा. तुमच्या लग्नात पण असंच काहीतरी थोडासा गोंधळ उडताना आम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर सारे गेस्ट पण येतात अर्थात वेगवेगळ्या मालिकेतले, पण हा सावळा गोंधळ नेमका काय आहे आणि तोच खरा ट्विस्ट आहे. सावळा गोंधळ तर असणारच आहे. तुम्हाला काय वाटतं, दीपाचं आयुष्य एवढं सुखकर असू शकतं? त्यामुळे गोंधळ तर होणारच आहे, पण आम्ही नाही तुम्हाला सांगणार. आम्ही सांगणार नाही, पण एवढं मात्र नक्की सांगू की 7 वर्ष वेगळे राहिल्यानंतर, त्या अडचणींवर मात केल्यानंतर, ते गैरसमज दूर केल्यानंतर, ते मतभेद दूर केल्यानंतर, जेव्हा हे जोडपं पुन्हा एकदा नव्याने एकत्र येत आहे, तेव्हा त्या लग्न सोहळ्यात होणारा हा सावळा गोंधळ हा त्यांच्यासाठी फारच छोटासा आहे. सो त्यावर मात करून ते पुढे जाऊच शकते आणि लग्न यशस्वीरित्या पार पडणार एवढं नक्की सांगतो. त्यामुळे ते चुकवू नका, गोंधळ बघायला मिळेलच, पण त्याबरोबर यशस्वी बघण्यासाठी आमच्या लग्नाला नक्की यायचंय. हा, 5 तारखेपासून आमचे सगळे कार्यक्रम सुरू होणार आहेत. हळद, मेहंदी, संगीत, लग्न सोहळा आणि त्यात गोंधळ सावळा. त्यामुळे तुम्ही बघा. नक्कीच गोंधळ पाहायला मिळेल, पण तिचं गळ्यातलं मंगळसूत्र पाहून आणि त्या दोघांनी एवढं आश्वासन दिलं की लग्न कन्फर्म झालंय. फक्त जो काही ट्विस्ट आहे तो आता मालिकेत तुम्हाला पाहायला मिळालच, त्याच्यासाठी थोडी वाट बघत राहा. आणि थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आम्हाला इंटरव्ह्यू दिला. थँक्यू.